नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण गारेवाडी मैदानावर आलोय आणि गारेवाडी मैदानावर एक नंबरचा मानकरी तर मुरुमकरांचा सुंदर कमी काळात मित्रांनो वासरानं जगभर नाव पोचवलं। शेठ, तुमचं नाव सांगा संपूर्ण आधी। नितीन साखरे मुरुम। हे कुठं बघितलं तुम्ही पहिल्यांदा? हे मनशे केसरी मैदान होतं आपलं कोरेगावला। हा, बाबूजीचा बैग खोंड होता। हा, त्याचा आम्ही बघितलं 10 नंबर सिमोन 1 नंबर केलता फायनलला। हा, त्या दुसऱ्या दिवशी आम्ही घेतला, देत नव्हते पण शेवट। कितीला घेतलेली, कितीची खरेदी आहे सगळ्यात मोठी खरेदी? 25 लाख रुपयाची खरेदी। 25 लाख मध्ये। बरं, आता सुरुवात तुम्ही घेतली, तुमच्या पैसे आल्यानंतर त्यानं कुठं कुठं गुलाल केलं? आतापर्यंत आम्ही 15 मैदान खोंड पळवलाय, 13 मैदानात खोंड राहिलाय, गुलाल राहिला, गुलाल काशीगावला फक्त मार खाल्ला आणि परवा एक ह्याला आमच्या डोरलेवाडी होतं वासरून दात लावला, थोडं वासरू कमी पळालं पण आज वासरू समाधान चांगलं पळालं। आजच्या मैदानाचा पायरा कसा केला? आज काय रात्री उशिरा पायरा झाला, 9:30 वाजता सामानचं बंधूंच रात्री बोलून झालं। हा, उद्या गाडी पळूया, चालते म्हणून करूया। कसं वाटलं काय आज गाडी? खूप मस्त वाटलं आज, नाही का? आज चांगली सिमी तर काय सिमी म्हणजे फायनल होत आज। सेमी काढला त्याविषयीच वाटत होते, एक नंबर करतच काय विषय। बक्कासूरच्या काळात पायाचं म्हटलं की तेवढी ताकद त्या वासरात पण पाहिजे आहे ना। दोन दिवशी बक्कासूरला बैल पुरतो, त्या दिवशी एक नंबर करतो। आज कुठं बी करणार बक्कासूर एक नंबर? आज पुष्यगाला सुद्धा बक्कासूर बरोबर होता, त्या 3 नंबर केला। बक्कासूर बरोबर 3 नंबर दुसऱ्यांदा पळालाय। पण पुसेगावला कसं काय केला होत डायरेक्ट एवढ्या मोठ्या बैला बरोबर? काय काय पैर होत नाही ते आपला खोंड बलमा बरोबर किंवा अजून 2-3 बैलामुळे चांगल्या चांगल्या बैला पळालेला खोंड राहिलेला मामांनी बघितलेला आणि थोडं संबंध पाहिजे मामांनी आपला विश्वास टाकला आपल्या खोंडावर झाला पायर आपला काय ना। आता तुम्ही पहिल्यापासून? आम्ही 2009 पासून आम्ही हे नादात आहे। पहिला कुठला बैल तुम्ही? आमच्याकडे सुंदर होता, लक्ष होता, जुने बैल होते, 3-4 बैल। सगळ्यात नाव कोण दिलं तुम्हाला? सगळ्यात आमचा लक्ष पळायचा 2 नंबर, आता हा चालू केला परत हा पळतोय। काय वाटलं आज इतक्याला मारला तुम्ही गट सेमी? सेमीला काय सिच्युएशन होती, तुम्हाला काय वाटत होत? सेमीला मुळशेट माझ्याकडे आलं, म्हणले बकासू डावीन घालायचंय, तेवढ्या दिवशी बाबांनी तिकडे नियोजन केलं तर डावीने घालायचं म्हणून चालते। मग मुळशेटच्या शब्दाला माझं मत होतं आपला कोण डावीने घालायचा, पण मुळशेट म्हणले आपला डावीने घालू, सुंदर आचून घालू गाडी, बरं मग चालते म्हणजे तुमच्या। पण काय वाटत होतं तुम्हाला ही सेमी म्हणजे कडक काय वाटत होतं? आपण सेमीला असं वाटत काटाशी लढत होणार होती कशी काय ना काय जात काल जात ठोक पडलेलं काय वाटत होतो काय म्हणजे कसं होतं ही सेमी आजपर्यंत म्हणजे असा जवळ जवळ सेमी होतो काय नाही काय घडत नाही घडत बरोबर काय वाटलं आज सुंदरचं म्हणजे असा माझा पळाल का पायरा होता ते चांगला बैल होता ते पळाल सेमी काय अजून सांगाल बैलाबद्दल? त्याच्याबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे। आणि दावणीला कसा आहे बैल? दावणीला खूप आपलं शांत आहे, काय नाही अडचण बिडचण काय नाही। आता तिचं वय किती झालंय? वय आता 27-28 महिने झालं बघा। 28 महिने झालाय खोंडात दात लावला बघू शकता बैलाकडे दाखवा। मित्रांनो दुसरा बैल आहे पण पूर्ण मापाचा बैल असल्याने वाटतंय काय म्हणजे खाद्य काय आहे त्याला? खाद्याचा दूध आहे त्याला 14 लिटर दूध आहे। 14 लिटर 7-7 लिटर दूध अजून हुलग आहेत। हा, आता खोंड काय ह्यांच्या घरीच आहे त्यामुळे आता हे सगळं सांगते। काय असतं खायला त्याला? खायला काय शेंगदाणा पेंड आहे, भुसा आहे, उडदाची डाळ आहे, हुलक आहेत, 14 लिटर दूध पाजतोय आम्ही त्याला। 7-7 लिटर गायचं का म्हशीचं आहे? नाही गायचंच आहे। गायचं? हा, 7-7 लिटर दूध। काय हो दूध पाजल्यानंतर ती वेगळीच ऊर्जा असते एक प्रकारे। काय सांगचाल आज आनंद तुमच्या दावणीला खोंड असतो आज त्यानं मन जिंकलं काय सांगचाल? आज काय गाडी खूपच पळाली आम्हाला।